जिल्ह्याचे खासदार नवनीत राणा यांच्या प्रयत्नाने अंजनगाव सुर्जी तालुक्यात 50 बेडचे रुग्णालय आता सज्ज होणार आहे. या उपजिल्हा रुग्णालयाकरिता 23 कोटी मंजूर झाले असून रुग्णालयाचे भूमिपूजन खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात या जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आपण अहोरात्र परिश्रम घेत असल्याचे खासदार नवनीत राणा यांनी भूमिपूजन कार्यक्रमात आपले मत स्पष्ट केलेत. लवकरच दर्यापूर अंजनगाव व अचलपूर परतवाडा वासियांच्या अस्मितेचा व जिव्हाड्याचा विषय असणाऱ्या शकुंतला रेल्वेचा प्रश्नसुद्धा मार्गी लावणार असेही खासदार राणा यांनी स्पष्ट केलेत. खासदार नवनीत राणा यांच्या अथक प्रयत्नाने मंजूर झालेल्या अंजनगाव सुर्जी येथील 23 कोटी रुपये किमतीच्या 50 बेड क्षमतेच्या उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन खासदार राणा यांच्या हस्ते अनेकांच्या उपस्थितीत करण्यात आले. प्रधानमंत्री विकास कार्यक्रमांतर्गत केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या विशेष सहकार्याने व खासदार नवनीत राणा यांच्या यशस्वी पाठपुराव्याने मंजूर झालेल्या या रुग्णालयात आरोग्यविषयक सर्व सोयीसुविधा, अत्याधुनिक यंत्रसामग्री, एक्स-रे, सोनोग्राफी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, विविध तपासण्या, आकस्मिक रुग्ण कक्ष आदी सर्व बाबी राहतील, ज्यामुळे आता अंजनगाव सुर्जी तालुक्यातील रुग्णांना अमरावती जाण्याची गरज पडणार नाही. खासदार नवनीत राणा यांनी या भूमिपूजन सोहळ्यात सर्व लोकप्रतिनिधी, आरोग्य, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील सर्व मान्यवरांना आमंत्रित करून विकासाच्या कामात आपण राजकारण करीत नसल्याचे व आपले ध्येय केवळ विकास असून श्रेयवादाच्या भानगडीत आपण पडत नसल्याचे स्पष्ट केलेत. पत्र दिला त्यांच्या सोबत उंदिरे साहेब 20 त्या मंत्र्याच्या ऑफिसच्या दारापर्यंत गेली मी आणि त्यांच्या सोबत बोलली की दादा देत असताना महाराष्ट्रामध्ये माझी अमरावतीचा विचार कर, मी पक्षाची नाही ते बाजूनी ठेवून माझी अमरावती सगळ्यात जास्त गरजेची आहे आणि जर तिथे तुम्ही टेक्सटाईल पार्क दिला तर माझे शेतकऱ्यांना खूप मोठा मदतीचा हात या केंद्राचे प्रधानमंत्रीजी कडनं त्यांना लाभ भेटल. मग मी प्राईम मिनिस्टरजींना पत्र दिलं, अमित शहाजींना पत्र दिलं, त्याचा कंटिन्यू फॉलोअप केलं. 33 आमची गव्हर्नमेंट नव्हती, ज्यांना आम्ही सपोर्ट केला त्यांची सरकार नव्हती आणि काय दिशा आमच्या पूर्ण अमरावती झाली सगळे लोकांनी पाहिले. पानदान रस्त्याचे अंजनगाव मध्ये किती कोट्याचे भूमिपूजन झाले पण एकही पानदान अजूनपर्यंत पूर्ण झाला नाही. साक्षीदार तुम्ही सगळे शेतकरी जेवढे इथे बसलेले आहे त्यांना सगळ्यांना माहित आहे. आणि त्या सरकारने ज्या दिवशी डिप्टी CM बनून पहिल्यांदा अमरावतीमध्ये आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी अमरावतीत आले, दहीहंडीचा कार्यक्रम होता, भर आमचे युवक मंडळीच्या दहीहंडीमध्ये उपस्थित होती. मी दुसरा काहीच मागितलं नाही देवेंद्र साहेबांना, आमच्या दादांना. मी तिथे त्यांच्याशी बोलली, दादा मला काहीच नको आहे तुमच्याकडनं, मला काहीच अपेक्षित नाही आहे, फक्त तुम्हाला विनंती करेन की आता शेवटचा टप्पा एक पाठपुरावा तुमच्याकडनं मला पाहिजे. आणि मी भर एवढे लोकांमध्ये 40-50 युवक मंडळी तिथे होती आणि सगळे उपस्थित होते आणि सगळ्यांचे हातून मी हात जोडायला लावला सगळे युवक मंडळीला, म्हणजे हात जोडा आणि साहेबांना विनंती करा की टेक्सटाईल पार्क या महाराष्ट्रामध्ये दुसरी ठिकाणी जाऊ द्यायचं नाही आहे, थोडा शब्द तुम्ही आज आम्हाला या माईकच्या माध्यमातून आम्हाला शब्द द्या. आणि त्यांनी ते करून दाखवलं आणि या लोकांची सरकार जेव्हा होती तेव्हा औरंगाबाद मध्ये हा प्रस्ताव त्यांनी पाठवलं होतं, ते प्रस्ताव कॅन्सल करून हे सरकार आल्यानंतर प्रस्ताव अमरावतीसाठी त्यांनी पाठवला आणि अनाउन्समेंट सुद्धा प्रधानमंत्री आमच्या देशाचे त्यांनी अनाउन्समेंट दिल्लीवरनं केला आणि ती टेक्सटाईल पार्क आपली इथे आली. आणि येणाऱ्या भविष्यामध्ये 1,00,000 युवकांना, 1,00,000 लोकांना त्यांच्या हातात ते काम भेटन दादा, मग अंजनगावचे लोकांचा समावेश त्याच्यामध्ये असन. माझं प्राधान्य हेच नाही की मॅक्सिमम लोकांना जे माझे जिल्ह्याचे लोक आहे 10,000 crore काम ते आणलंय. खासदाराचं हे काम असते 23 कोटी 25 कोटी 40 कोटी आणत असतानाही पसीने घाम फुटते दादा. वाटते आपल्याला की 25 कोटी आमचं काम नाही, कसं घाम फुटते आम्हालाच माहित आहे. भिंगऱ्या पायाला बांधून पूर्ण पार्लमेंट जेव्हा मी हिंडते तर मंत्री सुद्धा डोक्यावर हात ठेवते, ही बाई आहे की काय म्हणे. कधी पार्लमेंट मध्ये लोकांचे आवाज बोलते, कधी मंत्र्यांचे कॅबिन मध्ये दिसते, कधी कोणता पत्र हातात दिसते, या बायाच्या पायात भिंगरी आहे की काय म्हणते. मी म्हंटल ज्या विश्वासाने माझ्या लोकांनी मला इथपर्यंत पाठवलं ते काम करणं ते कर्तव्य मी इमानदारीने पार पाडल. कारण ज्या जिल्ह्याची माझा 23-24 वर्षापर्यंत काही संबंध नव्हता आणि ज्या जिल्ह्यामध्ये मी सून म्हणून गेली
त्या जिल्ह्याला काही ना काही देणं लागते आणि त्या परिवाराने ज्यांना मला आपणून घेतलं आणि मला खासदार म्हणून पाठवलं त्या जिल्ह्याला मी दिलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण त्या टेक्सटाईल पार्क इथे आणलं. भल्लत चिखलदाराचं स्काय वॉक, भाजपचे सगळे पदाधिकारी इथे आहे, बाकी लोक आहे, संघटनाचे लोक आहे, सगळे इथे उपस्थित आहे. चिखलदाराचा स्काय वॉक जे माझ्या जिल्ह्याला नंदनवन करीन येणारे भविष्यामध्ये टुरिझम वाढन, रेव्हेन्यू वाढन, फायनान्शियली चांगला सपोर्ट माझ्या जिल्ह्याला भेटन. ते स्काय वॉक बद्दल जेव्हा आमची सरकार नव्हती, एकदा नवीन आली, नवीन मध्ये एवढा मोठा वाटोडा माझ्या डोक्यावर फुडून राहिले होते की केंद्रानी करू दिलं नाही, केंद्रानी तसं केलं, केंद्रानी परमिशन अडकून घेतली, मग केंद्रानी तसं केलं आणि आता झाल्यानंतर राज्य आम्हीच केलं म्हणते. मग काही समजतच नाही, खोटा बोला पण हे पद्धतच झाली म्हणते, खोटा बोला पण रेटून बोला. त्याच पद्धतीचा कार्यक्रम पूर्ण इथे चालू आहे. जेव्हा काही होत नव्हता ते केंद्राने ना मंजूर केलं आणि आता झालं तर आम्हीच केलं म्हणते, मग केंद्र झोपा काढत होत म्हणते. शेवटची परमिशन स्काय वॉकची राली होती आणि त्याची परमिशन त्याचे कमिटीचे अध्यक्ष आमचे जे चेअरमॅन असतात ते पंतप्रधान आहे, जे बफर झोन आणि एक कमिटीचे अध्यक्ष म्हणून शेवटची परमिशन आली आणि त्याचं काम सुद्धा सुरू झालं. येणारे भविष्यामध्ये माझे जिल्ह्यामध्ये स्काय वॉकचं काम 12 महिन्यात त्याचे काम पूर्ण होईल. भूमिपूजन सोहळ्याला खासदार नवनीत रावी राणा यांच्या समवेत मंचावर गजेंद्र ठाकरे महाराज, माजी आमदार रमेश बुंदिले, जिल्हा आरोग्य अधिकारी ढोले, बीडीओ खेडकर, नगर परिषद मुख्याधिकारी प्रशांत उरकडे, रिपाईचे विष्णू कुऱ्हाडे उपस्थित होते.